नमस्कार, मी आदित्य। आजचा व्लॉग हा टूर गाइडिंग व्लॉगचा दुसरा पार्ट आहे आणि आम्ही इथे गेला अर्धा तास बाकीच्या मेंबर्सची वाट बघतोय। तेवढ्यातच एक माणूस आमच्या जवळ आला, त्याला काय वाटलं काय माहिती, त्याने ही फालतूची चिठ्ठी आम्हाला दिली। त्याला आम्ही रिकाम टेकडे वाटलो म्हणून ही चिठ्ठी आम्हाला दिली। एक तास होत आला, मी माझी झोप पूर्ण केली तरीही इकडे कोणीही आलं नाही। फायनली सर्वजण आले आणि आम्ही प्रवासाला सुरुवात केली। आणि हे पुणेकर दुसऱ्यांना टोचन देतात आणि स्वतः सिग्नल तोडून जातात। रस्ता माहीत नाही तरी पुढे पुढे जातात आणि मग रस्ता चुकतात। ह्या अशा माणसांमुळे खूप लेट होतो। खूप मोठ्या प्रवासानंतर आम्ही सर्वजण टाईटचे स्टुडंट एकत्र आलो, आमचं रियुनियन झालं। हॅलो फ्रेंड्स, चाय पिलो, गरम है। आम्ही एक काढलेला सिनेमॅटिक शॉट। ही वास्तू एवढी सुंदर होती की आमच्या सर्वांमधला एक छोटासा फोटोग्राफर जागा झाला। जसं की तुम्ही इथे पाहू शकता की सर्वजण आपल्या फोटोग्राफीचे स्किल्स दाखवत आहेत। हा मी एक केलेला फालतूपणा आणि हा ह्यांनी केलेला फालतूपणा। कोणत्या अँगलने हा हार्ट वाटतोय हे मला अजून काही समजलं नाही। जर तुम्हाला समजलं असेल तर प्लीज कमेंट करा। हा आमचा एक डेडिकेटेड व्लॉगर, याने 4 वेळा फेऱ्या मारल्या या वास्तूच्या फक्त एका व्हिडिओसाठी। टूर गाइडिंगचे मार्क्स असल्यामुळे आम्ही थोडंफार टूर गाइडिंग केलं। मग आम्ही शनिवारवाड्यात गेलो, तिकडे पण एकाचं टूर गाइडिंग होतं। स्टार्ट। थँक्यू। या दीदीने म्हटल्याप्रमाणे प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। आता आम्ही शनिवारवाड्याच्या आतमध्ये चाललोय। इथे या छोट्या डॉनचं टूर गाइडिंग झालं। शनिवारवाडा झाल्यानंतर आम्ही केसरीवाड्यामध्ये गेलो, जिकडे टिळकांचं स्मारक आहे। इथे मोक्षतचं टूर गाइडिंग झालं। मग आम्ही जेवायला गेलो। हे फुटेज खाण्यासाठी केलेले येडेचाळे। हे पुण्यात सिग्नल खूप आहेत राव, जाम बोर होतं गाडी चालवायला। सिग्नल सुटायची वाट पाहून प्रतीक पण थोडा बावचाळला। छोटासा ब्रेक म्हणून आंबट संत्री खाऊन आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। पुण्याचे रस्ते खूप चांगले आहेत पण इकडे सिग्नल खूप लागतात, म्हणून कंटाळा आला मला गाडी चालवायचा। मग मी आता व्लॉग शूट करतोय। आम्ही आमचा लास्ट स्टॉप म्हणजेच पुणे युनिव्हर्सिटीला विजिट द्यायला आलोय। या मेलेला याच्याशिवाय दुसरं काही येईतच नाही। इकडे आम्ही सर्वजण वेळेत पोचलो पण आमचा कोऑर्डिनेटर / टूर गाईडच आला नव्हता। अर्धा तास वाट बघितल्यानंतर आमचा कोऑर्डिनेटर / टूर गाईड आला। हे विद्यापीठ आहे, मग इथे म्युझियम मधल्या गोष्टी का ठेवल्यात? टूर गाइडिंग झाल्यानंतर आम्ही सर्वजण विद्यापीठाच्या मागच्या साईडला असलेल्या गार्डनमध्ये जाऊन बसलो। आम्ही फक्त गार्डनमध्ये बसलो होतो पण काही जण तर लिटरली ढुंगडं वर करून झोपले होते। बसून बसून काय करणार म्हणून आम्ही स्पिन द बॉटल गेम खेळायला सुरुवात केली आणि ज्याच्याकडे बाटलीचं बुचेल तो घरी जाईल असा नियम होता।
आम्हाला मजा करताना बघून अजून एक जण आम्हाला कंपनी द्यायला आला. हे कसलं फळ आहे मला काही माहीत नाही, जर तुम्हाला माहीत असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. मला कंटाळा आला म्हणून मी माझे थोडे फोटोग्राफीचे स्किल्स डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला. स्पिन द बॉटल खेळून कंटाळा आला म्हणून आम्ही आता पेपर प्लेनने खेळत होतो. युनिव्हर्सिटी आता बंद झाली, आम्ही निघालो घरी. तुम्ही जर इथपर्यंत व्लॉग बघत असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. हे मी काढलेले काही एक्सक्लुझिव्ह फोटोज.